पारधी समाजातील मुलं ही कायम उपेक्षित असतात, मात्र पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारताना ही मुलं पुढे येत आहेत. पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. ह्या गणेश मूर्ती घडवत आहेत चिमुकले हात. ही सगळी मुलं पारधी समाजातली आणि ह्या मूर्ती सध्या घडवल्या जात आहेत पिंपरी चिंचवडमधल्या गुरुकुलमध्ये. फक्त शिक्षणच नव्हे तर मुलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी होतो. त्यातूनच या मुलांना गणेश मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. सात्यामध्ये पोर तयार करते स्वर्णमातीपासून सात्या बनवून. ते मुलाला आवड आहे, मग ते आवड असल्यामुळे मुलं येतात माझ्यापाशी शिकायला. मग ते आता शिकवतं म्हणलं त्यांना, काय म्हणते परत शिकत शिकत मग त्यांना गणपती साचे तयार करायला लागलेत. मग चाकावर बनवायला लागलेत परत तिथं वाट्या प्लेट कसं बनवते, मग ते कसं काढून कसं फिरवले ते हात फिरवतात त्यांना ते जमायला हळू. मग ते आवड झाली त्यांना मुलांना. त्या हाताला सुद्धा हाताचा सुद्धा साचा असतो म्हणून तर त्या हाताचा साचा पण तयार केलेला असतो. त्यामध्ये त्या साच्यामध्ये आम्ही त्याचे हात काढतो आणि जे हाताचे लोटं लावायचे असतात ते बरोबर लावतो. जे विद्यार्थी गणेश मूर्ती घडवतात त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांवर चोरीचे गुन्हे आहेत. पण या सगळ्या गुन्हेगारी विश्वात हे विद्यार्थी गुरफटले जाऊ नयेत आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठीच ही गुरुकुल मधली तळमळ. कैलास पुरी सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.